यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा 3 दिवसाची स्पर्धा आहे. काल या स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली. पोहिंजे संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. पण आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिला सामना खऱ्या अर्थाने जिंकला देवलोली संघानं, दुसरी लढत जिंकली वाशिवली संघानं, तिसरी मॅच आपण बघतोय कांबे संघ जिंकला. पण या सामन्यात काय घडणार हे ऐकवण्यासाठी आपण बघतोय माझ्या समेत रोशन म्हात्रे असतील, पॅडी पवार, साथी गुणलेखक विशाल. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वडगाव संघाचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय उत्कर्ष सावले या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. निशांत माले आणि त्याच्या जोडीला आपण बघतोय. डावकुरे हाताचा फलंदाज देवेश असे आघाडीचे फलंदाज विकेटवरती रवाना झालेत. मेन अंपायर टीके कुरंगले सर, स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर आपण बघतोय. दोनही मान्यवर पंच आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊयात. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वागत असेल. कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चांगल्या संख्येने प्रेक्षक या मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं स्वागत असेल. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊयात. दीपक पाटील यांचं सुद्धा स्वागत. वेताल क्रिकेट संघ चांभारले आयोजित नाना गणपत मुंडेंच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. खरं तर सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. सावले संघाकडून दोनही टीमचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगली स्पर्धा रसारी परिसरातील या मोसमातील ही पहिली स्पर्धा मानाची आणि सन्मानाची आपण या मैदानावरती बघतोय. भव्य दिव्य असं आयोजन आहे. पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 25,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 12,500. आणि ज्या ट्रॉफीज आहेत ते शिवसेना विभाग प्रमुख सन्मान्य अजिशेट सावंत यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये खरं तर दिली गेली आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या सूर्या सुनील जांभले त्यांना आपण खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देऊयात. प्रत्येक सामन्यात सामनावीराची ट्रॉफी कैलासवासी नाना गणपत मुंडे यांचे नातू खरं तर साहिल म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र आपण बघतो खरं तर अमित मुंडे यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. शीतपेय पुरवलंय, पंच इशारा करतायत, मॅच सुरू होते. खरं तर शीतपेय पुरवलं आपण बघतो. कोल्ड्रिंक मॅन ऑफ द मॅच साठी मोहन मुंडे त्यांना सुद्धा धन्यवाद. मंगेश पाटील यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. पहिला चेंडू निशांत माले मिस टायमिंग स्ट्रोक. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतायत. दोन आणि या दोन धावांच्या साह्यानं स्वतः सह संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय हा फलंदाज निशांत. निशांत माली स्ट्रायकर एंड वरती उभा. एक क्षेत्ररक्षक पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कवरला आपण बघतोय. गोलंदाज कुणाल, कुणालचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने बिनबाद 3 अशी सुरुवात पाहायला मिळते. उत्कर्ष सावले संघाची नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, दुसरा क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन, बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कुणाल पाटील पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. डावकुरे हाताचा फलंदाज देवेश ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलताना आपण बघतोय. योगेश पाटील यष्टी रक्षक आहे. खरं तर गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खडेकडे या चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषी पल्लीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी हा चौकार. चार धावा या चेंडूवरती मिळतायत. गर्दी करू नका, गर्दी करू नका, तिथे आयोजक पोहोचतील तिथपर्यंत.
खरतर बालाजी मेडिकल चे आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण आणि राज म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण बघतोय फर्स्ट एड ची व्यवस्था खरतर केली गेली आणि खऱ्या अर्थाने आता त्याचा वापर केला जाईल. खरतर चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला असेल. चेंडूला अडवण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले पण चेंडू सीमा पार गेला आणि या चार धावांच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा उत्कर्ष सावले संघाच्या धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस फुलटॉस प्रतीचा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. खराब चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होता पण खराब चेंडूवरती चुकीच्या फटक्याची निवड टायमिंग चुकलं ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि अशा वेळेला उत्कर्ष सावले संघाला मिळालेला हा पहिला झटका. खरतर फुलटॉस प्रतीचा चेंडू होता आणि आपण पॅडी नेहमी म्हणतो अशा चेंडूवरती तुम्ही ताकद अजमावण्यापेक्षा तुमचं टायमिंग परफेक्ट असलं पाहिजे. त्या चेंडूला तुम्ही गॅप देता आली पाहिजे. तो चेंडू नोमॅन सेरेमध्ये जर तुम्ही धाडला तर तुम्ही जास्तीत जास्त धावा त्या चेंडूवरती वसूल करता. पण सरळ बॅटने खरंतर खेळण्याचा प्रयत्न चेंडू जरूर फुलटॉस होता वेग जास्त होता आणि अशा वेळेला आपण बघतो टायमिंग मिसून पहिला झटका मिळाला देवेशच्या रूपात सावले संघाला. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. निषाद माले आपला क्लास सादर करतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्टेट ड्राईव्हचा दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या चार धावांच्या सहाय्यानं 11 धावा धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस विकेट वरती रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा एक फलंदाज गमावलाय उत्कर्ष सावले संघानं. 1-11 स्थिती आहे. 4-1 आपण धावफलकावरती खरं तर बघतोय. 24 चेंडूचा 1-1 सत्र आहे. सकाळपासून आपण जर सामन्यांचा विचार केला पॅडी तर धावा कमी होत आहेत. या विकेटवरती पहिल्यांदा देवलेली संघाने जास्त धावसंख्या उभारली आणि तो सामना धावांचं संरक्षण करताना जिंकला. पण बाकीचे दोन सामने जर आपण बघितले तर धावा पहिल्या सत्रात कमी झाल्या आणि धावांचा पाठलाग करताना दोन टीम जिंकल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका बाजूला वडगाव संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतोय तर आमंत्रित केलेला सावले संघ त्याने पहिल्या षटकात धावा जमवल्यात 11. निशांत मालीकडून अपेक्षा असतील हरेश तिसऱ्या क्रमांकावरती विकेटवरती गेलाय त्याकडून अपेक्षा असतील 24 चेंडूवरती 40+ जर का धावा झाल्या तर चांगली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. वडगाव विपक्ष उत्कर्ष सावले या दोन संघादरम्यान चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. भलेही स्पर्धा कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जात असेल पण त्याही पेक्षा उपस्थित असलेले प्रेक्षक त्यांचं आपण खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. ही या स्पर्धेचे खासियत आहे. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. दुसरा षटक घेऊन गोलंदाज किरण गोलंदाजी मार्गवरती येतोय. मात्र स्ट्रायकर एंडवरती उभा आहे फलंदाज हरीश माली. हा चेंडू लोअर फुलटॉस प्रतीचा ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय पण अंतिम क्षणाला निशांतने नाकारलाय. एकच धाव एका धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 1-12 उत्कर्ष सावले संघाच्या. 1-12 धावा धावफलकावरती. किरण दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या फेरीची अंतिम लढत आजच्या दिवसातील आपण बघतोय. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. वायडीश लॉंग ऑनला चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर चेंडूवरती जाण्याची घाई केली आणि त्याचा फायदा या चेंडूवरती धावा मिळत आहेत 4. 16 धावा धावफलकावरती. या चार धावांच्या बरोबरीने आपण बघतोय. धावा कशाही येत पण आता धावा आल्या पाहिजेत अशी अपेक्षा असेल सावले संघाच्या पाठीराख्यांना. पण त्याही पेक्षा धावा कशा तरी वाचवले जातील हे प्रयत्न करावे लागणार वडगाव संघाचे गोलंदाज तर एकूणच क्षेत्ररक्षकांकडून.
हा चेंडू या वेळेस टायमिंग चुकलाय, रणजित चेंडू वरती येतोय, याने फिल्डिंग मिस केली होती परंतु हा झेल मिस करत नाही। दुसरा झटका, फलंदाज निशांत मालीबात। धन्यवाद डीजे ऑपरेटर, परिस्थितीनुसार गीत वाजवली जातात, प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं काम डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून केलं जातंय। बरेचसे मान्यवर या मंचावरती खरं तर उपस्थित आहेत, आपण बघतोय सन्मान्य रमेश जांभळे साहेब असतील, राजेश जांभळे साहेब असतील, बराच वेळ झाला या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। खरं तर पॅडे आपण त्यांना नेहमी बघतो, उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असतात, पण काही कारणास्तव खरं तर काल मला वाटतं नव्हते, पण आज वेळ काढून त्यांनी उपस्थिती दाखवली। ही आवड आहे क्रिकेटची, आणि ज्या ठिकाणी खरं तर वेताळ चांभारली संघ असतो त्या त्या ठिकाणी आपण बघतोय नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो, कुठेही मॅच असतो त्यांची उपस्थिती कायम असते, आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय कुठेतरी अनुभवाने केलेली अपेक्षा आपण बघतोय त्यांचे यंगस्टर पूर्ण करतात। मग रजत सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपण या मोसमात चांगला भरात बघतोय, त्याला तितकीच चांगली साथ योगेश असेल, गोलंदाज संदेश असेल, ओमकार पाटील असेल, अतुल जांभळे असेल, यांनी सुद्धा चांगला खेळ आतापर्यंत अजमावलाय चांभारली संघाकरता। हा चेंडू बॅटची आतली एज घेतलंय, एक धाव्या चेंडूवरती मिळते एका धाव्याच्या सहाय्यानं, हरीश खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती। फलंदाज बाद होणारे निशांत माली ज्याने धावा जमवल्या 11, देवेश ज्याने धावा जमवल्या 4, ऋषिकेश आपण बघतोय नवीन फलंदाज विकेटवरती 4 क्रमांकावरती आलाय, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2-17, 2 फलंदाज बाद 17 धावा धावफलकावरती। तिसऱ्या आणि 4 क्रमांकाचे फलंदाज फार महत्वाचे असतात या टेनिस क्रिकेटमध्ये, आणि आपण बघतोय त्याकडून अपेक्षा असेल आघाडीचे फलंदाज स्वस्थ्यात माघारी परतलेत, अशा वेळेला एका भागीदारी बरोबरच चांगल्या धावांची अपेक्षा बाळगून आहेत सावले संघाचे पाठीराखे। हा चेंडू यावेळेस वेगवान फेकतोय गोलंदाज किरण, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, चेंडू पुढ्यातही फेकला जात नाही, अकुल टप्प्याची गोलंदाजी होत नाही, अगदी बरोबर गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघतो, आणि त्याचा फायदा गोलंदाज तर एकूणच वडगाव संघाला होतोय। हा चेंडू पुन्हा एकदा पुलटास प्रतीचा, पण या चेंडूवरती काय घडलं, या चेंडूवरती असं वाटलं नव्हतं हा चेंडू कुठे सीमा पार येतोय की काय, पण क्षेत्ररक्षक तैनात होता आणि सरळ चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, बॅड लक म्हणावं लागतील या फलंदाजाचा, एक मोठा झटका उत्कर्ष सावले संघाला। धन्यवाद डीजे ऑपरेटर, वेगवान चेंडू फेकला त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने, खरं तर आपण बघतोय चांगला झेल टिपला, ऋषी सारखा फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज अतुल मैदानावरती जातोय, हरीश माली विकेटवरती उभाय, 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 17 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर, 17 धावा धावफलकावरती, सांघिक तिसरा आणि आपल्या कोट्यातील पहिले षटक घेऊन गोलंदाज रणजित पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय। ऑन स्ट्राईक हरीश माली, मेन अंपायर टीके कुरंगले सर, स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय अविनाश पारंगे सर। खरं तर दुपारचं सत्र प्याडी, आता उन्हाचा तडाखा आपण बघतोय, पण त्याहीपेक्षा क्रिकेटला हे पोषक वातावरण आहे।
हा चेंडू या वेळेस बाउन्स करण्याचा प्रयत्न, पण अति बाउन्स आणि अशा वेळेला पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त एकदा मिळते एका धावेच्या बरोबरीने, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 धावा धावफलकावरती। हा चेंडू या वेळेस ऑफ ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप कव्हरला चेंडूला अडवला गेलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची पैकी चांगली पाहायला मिळते, एकच धाव एका धावेच्या सहाय्यानं, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा धावफलकावरती। 3 फलंदाज गमावलेत, बाद होणारे फलंदाज देवेश माली, त्यानंतर बाद झाला निशांत, त्यानंतर ऋषी आल्या पावली माघारी परतलाय, सर्वस्व जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार हरीश, तर साथी फलंदाज स्वतः कर्णधार अतुल माली या दोन फलंदाजांना। 40 प्लस धावसंख्या या सामन्यात चांगली मॅच निर्माण करतील, 35 प्लस धावसंख्या संघर्ष करण्याची संधी निर्माण करून देतील, पण त्यापेक्षा कमी धावसंख्येत रोखलं तर संधी जास्त असेल हा सामना जिंकण्याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या वडगाव संघाला। हा चेंडू या वेळेस आले आले बॅट फिरवले, अतुल मालीच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे, हा उत्तुंग षटकार। तोपर्यंत आम्ही मैदानात नाही तोपर्यंत हवा करून घ्या, एकदा मैदानात आल्यावर हवा घ्यायला सुद्धा जागा ठेव। ना आम्हाला बादशाह व्हायचंय ना प्रधान व्हायचंय। 6 धावा या चेंडूवरती आणि या 6 धावांच्या सहाय्यानं स्वतःच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज अतुल। एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 25। खरं तर डावकुरे आताचा फलंदाज आहे, पॅडी त्याने ओळखलाय, संकट निर्माण होत आहे, कुठेतरी दडपणाखाली सावली टीम जाते आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या त्या वेळेला संकटात आक्रमण हा बचाव आणि ते आक्रमण केलं जातंय अतुल मालीच्या बॅटमधून आलेला हा षटकार। प्रेशर रिलीज केलं जातंय 6 धावांच्या सहाय्यानं, 25 धावा धावफलकावरती लागतायत। खरं तर रितेश मते आणि आपण बघतोय सुधीर घाताडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे। चेंडू पूर्वा मैदानावरती, धावफलकावरती धावा आहेत 25 डीजे। पंचवीस धावा धावफलकावरती, पहिला सामना जिंकलाय हुसराई देवलोली संघानं, दुसरा सामना जिंकला युवा वाशिवली संघानं। दोनही टीमचे कॅप्टन आपणास मी आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे। हुसराई देवलोली आणि युवा वाशिवली टॉस करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या। पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। एक चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय, चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण बघतोय, चारही बाजूला खरं तर झाडे झुडपे आपल्याला पाहायला मिळतात, सावलीत बसून खरं तर या स्पर्धेचा मी तर म्हणेन निवांत आनंद घेतात हे प्रेक्षक, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। 25 धाव आहेत धावफलकावरती, एक चांगली मॅच, तेवढेच चांगले फलंदाज वडगाव संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि तेवढेच चांगले फलंदाज या सावल्या टीममध्ये होते, पण आता हरीश माली आणि अतुलवरती जबाबदारीकडे निशांत देवेश आणि ऋषी बाद झालाय सावल्या टीमचा। रणजित गोलंदाजी मार्गवरती तिसरा षटक हाताळतोय, पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर आलेला षटकार, अद्यापपर्यंत 8 धावा खर्च करतोय गोलंदाज। हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 26 धावा 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 3-26। हरीश स्ट्रायकर एंड वरती आहे, गोलंदाज रणजित तयार। रणजितचा हा चेंडू या वेळेस आपण बघतोय शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू, या चेंडूला पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे हा षटकार।
धन्यवाद डीजे ऑपरेटर, खरतर अगदी भरपूर लाईन पिक केली या फलंदाजाना, चांगल्या पोझिशन मध्ये स्वतः आला, चेंडूची डिलिव्हरी होणार त्या अगोदर खरतर स्वतःसाठी जागा बनवली, वेट ट्रान्सफर केला, त्यानंतर लगावलेला उत्तुंग षटकार हरीशच्या बॅटमधून, सहा धावा आणि या सहा धावांच्या बरोबरीने 32 च्या घरात पोहोचलाय उत्कर्ष सावले हा संघ. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑन सीमारेषी पलीकडे हा षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर, अगदी जागेवरून फटकेबाजी करतोय फलंदाज, चेंडूची प्रतीक्षा करतोय, चेंडूला येऊन देतो आणि त्यानंतर चेंडूच्या मॅरेजनुसार फटके लगावतोय. 38 धावा धाव फलकावरती. हा चेंडू यावेळेस टायमिंग मिस झालाय, खरं तर चुकीच्या फटक्याची निवड पाहायला मिळाली, स्टेप आउट झाला थोडासा, त्यानंतर चेंडूची मित्र म्हणे उंची कमी त्याने आशेवलेला आपण बघतोय, हवेत मारण्याचा प्रयत्न अंगले देतोय, दोन षटकारानंतर बाद होतोय फलंदाज हरीश. हरीश बाद झालाय धावफलकावरती, धाव आहेत, तीन षटकांचा खेळ संपलाय, चार फलंदाज बाद, 38 धावा धावफलकावरती. अतुल ज्याने षटकार लगावला त्यानंतर षटकार दोन लगावले हरीश मालीनं आणि कुठेतरी आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज विकेटवरती जातोय, प्रशांत माले आपण बघतोय, बराचसा अनुभव या फलंदाजाकडे आणि खरं तर एक जमाना होता या मैदानावरती, मी त्याला बघितलं होतं आक्रमण करताना आणि तशा खेळीची आता पुनरावृत्ती करावी लागणार, कारण आपण बघतोय जोडीला अतुल माले आणि अशा वेळेला आपण बघतोय, जर चांगल्या स्थितीत पोहोचायचं असेल तर प्रशांत मालेकडून अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची, त्याही पेक्षा वडगाव संघाचे पाठराखे अपेक्षा करत असतील, कमी धावसंख्येचं जर का षटक फेकलं तर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, त्या निर्णयावरती कुठेतरी चांगला कमबॅक केला जाईल येणारा गोलंदाज गुरुनाथ या गोलंदाजाकडून. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय क्षेत्ररक्षक चुकी करतोय, सरळ चेंडू जातो वायडिश लॉंग ऑन सीमा पार चार धावांसाठी. हॅलो सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी या गोलंदाजाची ऍक्शन आहे, पेढे आपण बघतोय पाकिस्तानचा एक तेज तर्रार गोलंदाज सोहेल तन्वीर आणि त्या पद्धतीचे ऍक्शन या गोलंदाजी, पण गोलंदाजी चांगली करावी लागणार, खरं तर चेंडू फार चांगला टाकला होता, अडकलं होतं प्रशांत मालीला पण क्षेत्ररक्षकाची एक चूक, चेंडू गेला सीमापार चार धावांसाठी. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावपलकावरती धाव आहेत, 42 धावा धाव फलकावरती लागतायत. हा चेंडू यावेळेस ओरपिच पद्धतीचा फेकला जातोय, काय व्हेरिएशन आहे गोलंदाजी मध्ये, पहिला चेंडू खरं तर विशाल आपण बघितला शॉर्ट पिच पद्धतीचा फेकला गेला, त्यानंतरचा चेंडू खरं तर गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि या चेंडूला अगदी पुढ्यात टाकलं, ओरपिच पद्धतीचा विविधतेने भरलेली गोलंदाजी त्याचा फायदा होतोय तो गोलंदाज तर वडगाव संघाला. हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या बाजूला चेंडू रिंगालतोय, पंच इशारा करतात एकदा मिळते पण लेग बाईकच्या सहाय्याने एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते, प्रथम फलंदाजी करताना उत्कर्ष सावली संघाच्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती लागतात, 43 धावा धावफलकावरती, खरं तर युवा गोलंदाज आहे गुरुनाथ आपण बघतोय,
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, विविधतेने भरलेली गोलंदाजी करतोय आणि विकेट अशी आहे. या विकेट वरती तुमच्याकडे जर विविधता असेल, तुमच्या गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन असेल, तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंडू या विकेट वरती टाकले तरच तुम्ही सक्सेस व्हाल. जास्त वेगवान चेंडू त्याचा मार गोलंदाजाला बसतोय, हकूल टप्प्याची गोलंदाजी त्याचा मार गोलंदाजाला बसतोय आणि विविधतेने भरलेली गोलंदाजी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस त्याचा फायदा गोलंदाजाला होतो आणि तो फायदा आता दाखवतोय हा गोलंदाज गुरुनाथ. धावफलकावरती धावा आहेत 43, लॉस ऑफ 4 विकेट, 4-43. हा चेंडू विकेटच्या बाजूला रंगालतोय, सिंगलच मिळते एकच धाव. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जातो एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्र, मला वाटतंय पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धाव आहेत, धावचितच्या साईने फलंदाज बाद होतोय प्रशांत 44 या धावसंख्येवरती. 44 धावा धावफलकावरती धावपात झालाय. प्रशांत माले आपण बघतोय ऑन स्ट्राईक, अतुल माले आपण बघतोय. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 43 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. दीपेश गडगे आपण बघतोय, दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या दोन धावांच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धाव आहेत 46, येणारे 24 चेंडू 47 धावांची गरज आहे. ज्या धावांची अपेक्षा केली होती पॅडी या मैदानावरती त्या धावा जरूर उभारल्यात, पण वडगाव संघाचे फलंदाज या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करणार का की या विपरीत या धावांचं संरक्षण करणार उत्कर्ष सावले संघाचे गोलंदाज हे दुसऱ्या सत्रात बघायला मिळणार. पण दुसऱ्या सत्रात काय घडणार काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती असतील पॅडी पवार आणि रोशन म्हात्रे. तत्पूर्वी मी विनंती करतोय युवा वाशिवली आणि उसराई देवलोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 4-2 डीजे ऑपरेटर. धन्यवाद डीजे मास्टर. वडगाव संघाला सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे, 47 रन करायचे आहेत ते वडगाव संघाला. विपक्ष उत्कर्ष सावलीसोबत खेळत असताना अतुल माळी यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, धावफलकाला पूर्णपणे पुढे सरसावलंय. कारण 47 धावांचं टार्गेट असेल, सलामीची जोडी मैदानात पाठवायचे वडगाव.
गावदेवी वडगाव आणि उत्कर्ष सावले या संघामध्ये लढत पाहायला मिळते. के के डी सी मार्फत लाईव्ह टुर्नामेंट पाहायला मिळते. यूट्यूबवरती थेट प्रक्षेपण या टुर्नामेंटचं पाहायला मिळतंय. नाना गणपत मुंडे यांच्या स्मृती तित्यर्थ ही स्पर्धा पाहायला मिळते. वेताळ क्रिकेट क्लब तांबर्ले. कसा कालानी चमनाची मनन रेली बादल वारात पाऊस मारा वाट दिसन समुदी रामदास निंगाली रे वसवंत रावरी ती रामदास निंगाली रे वसवंत रावरी आज युवा वाशिवली संघाचं कर्णधार आपल्याला निवेदन आहे. कॅप टॉससाठी यायचं आहे. देवलेली संघाचे कारण आपण या ठिकाणी प्रत्यक्ष करतायत. ओव्हर टू रोशन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन स्ट्राईक वरती फलंदाज मात्र तैनात असेल तो सलमीची जोडी मैदानात उतरले. योगेश आणि राजू सलमीची जोडी वडगावकडे उतरल्या. राजू आणि योगेश सलमीची जोडी मैदानात उतरले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. मात्र पवन सला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उभे. पंतांना विनंती करतो सामना चालू करायचा. रोशन या ठिकाणी आपण बघतोय युवा वाशिवली आणि वस्त्राई देवलेली या दोन संघांना आमचे आदरणीय पाहुणे रमेशजी जांभळे साहेब यांच्या सोबत असते. दोन्ही संघांना टॉस केला जातोय. सावळे संघाने प्रथम फलंदाजी केली आहे. विजयासाठी आव्हान ठेवलं प्रतिस्पर्धी गावदेवी वडगाव संघाला 47 धावांचं. मात्र सुरुवात कशी होते हे ऐकण्यासाठी रोशन म्हात्रे यांच्या गोड शब्दामध्ये आपण ऐकूया. वाशिवली संघाने टॉस जिंकले. वाशिवली संघाला शुभेच्छा असतील. शुभेच्छा आपण उसराई देवलेली संघाला देऊया. पुढचा सामना नक्कीच गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज सज्ज पंतांचा सामना चालू होता. इशारा येतो स्ट्राईक वरती. मात्र फलंदाज उभा राजू नॉन स्ट्राईक केला योगेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन तयार आहे. सावली संघाकडून केली करण्यासाठी तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती पवन स्ट्राईक वरती योगेश. राजू आणि नॉन स्ट्राईक केला योगेश. हा चेंडू सरळ बिरकावला आहे. चेंडू जातो सरळ नियोजित क्षेत्रामध्ये. एक धाव्यासाठी एक धाव्याने मात्र भर पडली. दाफलकडे लागलं ते बिनबाद एक बाद एक सावध सुरुवात पाहायला मिळते. आपल्या संघाचं खातं खोलले राजूने. वैयक्तिक खातं खोलले एक या धावसंख्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उभा येतो. मात्र पवन पवनने गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर धावसंख्येला रोख घालायला लागेल ते योग पवन याला. परंतु आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तो वडगाव संघाचा खेळाडू आहे. राजू याला मोठे फटके मारावे लागतील. 47 धावांचं टार्गेट आहे. खूप मोठं लक्ष्य आहे. परंतु काय घडणार काय बिघडणार पाहण्यासाठी हा चेंडू बॅटची येत गेली. परंतु एस्टोच्या हातात गेले. इथे मात्र मिसफील होत्या. काही रन येत नाही. निर्धार सांगायचा धावफळक मात्र तिथे स्थिरावला आहे. एक यादव संख्येवरती बिनबाद एक असे सावध सुरुवात पाहायला मिळते. ती मात्र वडगाव संघाची विपक्ष उत्कर्ष सावळेसोबत खेळत असताना 47 धावांचं टार्गेट आहे. आत्तापर्यंत एक धाव लागले. मात्र 46 धावांचं लक्ष अजून पार करायचं. मात्र वडगाव संघाला उंच उमाण्याचा प्रयत्न नक्कीच केला. परंतु प्रयत्न फसला. निर्धार सांगायचा धावफळक मात्र तिथे स्थिरावलाय. ते मात्र एक या धावसंख्येवरती एका धावीने मात्र भर पडली. धावफळकावरती बिनबाद एक सावध सुरुवात पाहायला मिळते. मात्र वडगाव संघाची. परंतु गोलंदाज तितकी चांगली कामगिरी करताना दिसतोय तो. मात्र सावले संघाचा पवन
हा चेंडू सरळ बिरकवलाय चेंडू त्या तो येतो पंतन त्याचे चार धावांचा इशारा आहे. चार धावांनी मात्र भर पडली धाफळकत झालं पाच. पाच धावा धाफळकत लागल्या बिनबाद पाच. सुरत सावध सुरत पायल मारतो वडगाव संघाची. या चौकाराने मात्र आशा देण्यात आशा दिल्यात त्या वडगाव संघाला. परंतु स्ट्राईक एंड वरती राजू आपली कामगिरी चोख पाडताना दिसतोय. हा चेंडू आपल्या स्वतःच्या फॉल्टर मध्ये अडवला गोंदाजाने निर्धार चेंडू ते सांगायचा. धाफळक मात्र ते स्थिरावलाय पाच यादव संख्येवरती बिनबाद पाच. सुरत सावध सुरत पायल मारतो ते वडगाव संघाचे उपक्ष सावळेसोबत खेळत असताना गोलंदाज आपली कामगिरी चोख पाडतो. एक एक चौकार लगावलाय फलंदाज राजू याने योगेश या फलंदाजाने. हा चेंडू सरळ बिरकावर चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतो उचलणार फेकणार एक धाव काढली एका धावने मात्र संवादा मानलं एका धावाने मात्र भर पडली टाफलकावरती धावा लागला त्या सहा बिनबाद सहा. एका षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा दाफलती लागला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतात मात्र पवन याचे पवन चांगली गोलंदाजी केली सहा धावा फक्त दिल्यात एकही विकेट आतापर्यंत गेले नाही ते वडगाव संघाचे. परंतु चांगली कामगिरी पवनने केली परंतु तितकी चांगली कामगिरी करावी लागेल ती मात्र दोन्ही फलंदाजांना जर मोठे फटके आले तर टार्गेट कमी होईल आणि धावसंख्येवरती रोग करण्याचा प्रयत्न कमी होईल. परंतु धावसंख्या ते धावा येणं गरजेचं आहे. 37 धावांचं टार्गेट आहे आतापर्यंत धावा लागल्यात त्या सहा सहा धावा धाफते लागल्यात. परंतु जर मोठे फटके आले तर नक्कीच आपल्या संघाला विजयाची वाटचाल करून देतील ते दोन्ही फलंदाज राजू आणि योगेश. नक्कीच चार षटकांचा सामना असेल. पहिले षटक प्रगतीपथावर संपला परंतु दुसरे षटक प्रगतीपथावर असेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक गुण देतो. देवेश गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उभा आहे मात्र देवेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरी षटक घेऊन येतो. देवेश आतापर्यंत एक षटकाचा सामना संपलाय. सहा धावा धापते लागल्यात बिनबाद सहा. जी सावध सुरत पायामध्ये जमीनची बाजू असेल ती वडगाव संघाची विपक्ष उत्कृष्ट सावळीसोबत खेळत असताना परंतु गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज देवेश. हा चेंडू सरळ बिरकावला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आहे नक्की झेड टिपलाय परंतु मात्र बाद होते तो योगेश पाडेल. धन्यवाद डीजे मास्टर. एक फलंदाज बाद झाला योगेशच्या मार्फत तंबूत परतला. वैयक्तिक पाच यादव संख्येवरती तंबूत परतला मात्र योगेश. परंतु नौका फलंदाज मात्र मैदानात उतरला तो देवेश दीपेश आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज देवेश. हा चेंडू डावेशीचा थोडासा बाहेर गेला परंतु अवंतर धाव नक्कीच मिळाली आणि वन प्लस वन असं दोन धावा पूर्ण झाल्या. दोन धावाच्या मदतीने मात्र धाफळक पुढे सहसावलाय आठ हजार संख्येवरती एक बाद आठ हजार सावध सुरत पाल म्हणतो एक एक गडी मात्र बाद झाला तो वडगाव संघाचा. परंतु विपक्ष सावळीसोबत खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवेश आणि बॅट्समॅन दीपेश. हा चेंडू मात्र उचली घेते चेंडूने एक धाव काढली दुसरा धावायचा नक्की प्रयत्न करण्याचा निर्णय परंतु प्रयत्न फसतो आहे. इथं मात्र विकेट मिळतोय सावळी संघाला.
विकेट राजू मात्र तंबूत परत आहे. राजू बॅक टू पवेलियन झाला परंतु आठ नऊ धावा दाखवते लागल्यात. दुसऱ्या रन घ्यायचं राजा तंबूत परतला तो राजू नौका फ्रंत मात्र मैदानात उतरला. तो किरण मात्र मैदानात उतरलाय. आता मात्र समीकरण बदललाय. नऊ धावा आणि दोन विकेट्स गोलंदाजी मार्क पडतो. गोलंदाज दिवेश आपली कामगिरी करताना चोख पाडतोय परंतु किरण आणि दिपेश कशी कामगिरी करणार पाहणं गरजेचं. 47 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत दोन गडी तंबूत परतल्यात. किरण स्ट्राईक यांना नॉन स्ट्राईक यांना दिपेश गोलंदाजी मार्क पडतो. गोलंदाज दिवेश सावली संघाकडून केली करणारा दिवेश कशी कामगिरी करणार पाहणं गरजेचं परंतु एक विकेट त्याच्यामार्फत मिळाले. उंचा मनाचा प्रयत्न नक्कीच करा. प्रयत्न फसला निर्देश चढू ते सांगायचा. धावफळक मात्र तिथं स्थिरावले. नऊ यादव संख्येवरती नऊ धावा धावफळक लागल्यात आणि दोन विकेट मात्र पटकावल्यात त्या मात्र सावळी संघाच्या गोलंदाजांनी. हा चेंडू उंचा मनाला फडका चेंडू आता सी मार याच्या बाहेर दणदणून चटकार. धन्यवाद डीजे मास्टर साधवने मात्र भर पडली. अफल करते धावा लागल्यात त्या 15 धावात आपण ते लागल्यात. दोन गडीच्या मोबदल्यात परंतु वडगावचे सर्व खेळाडू ते चांगली कामगिरी करताना दिसतो. आपल्या संघासाठी मोठे फटके मारून जास्तीत जास्त रन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु इथे तितके चांगले गोलंदाजी पाहायला मिळते ते मात्र दिवेशच्या मार्फत. दिवेश दोन विकेट त्याने पटकावल्यात आणि 5-7 रन त्याच्यामार्फत पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र कोणतेही रन मिळत नाहीये. निर्देश चेंडू ते सांगायचा. धावफळक मात्र तिथं स्थिरावलाय 15 यादव संख्येवरती. अजूनही काही षटक काही चेंडूंचा खेळ बाकी असणार परंतु गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतोय. मोठे फटके माणूस वंचित ठेवताना दिसतोय. हा चेंडू सरळ बिरकावलाय. चेंडू तर नियोजक क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळाली. एका धावने मात्र भर पडली. धापड धावलं तर 16 ओ टू पॅडे. हॅलो 31 धावेची अजूनही गरज आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली केली होती म्हणाले पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र देवेशने अप्रतिमाशी कशी दुसरं षटक फेकलं आणि पूर्णपणे आता या ठिकाणी विचार करण्यास भाग पडले ते गावदेवी वाडगाव संघाला. योगेश पाटील बाद झालाय. त्याच्यानंतर आपण बघतोय दीपेश ही अजून विकेटवरती आहे. त्याच्याबरोबर फलंदाज किरण या दोन फलंदाज आता पूर्णपणे दारू मात्र असणार आहे तो वाडगाव संघाची. बघूया अजूनही काही घडलं नाही आहे. रोशन काही बिघडलं नाही. कोणी जिंकला नाही. कोणी हारलं नाही आहे. हा सामना जर विचार केला तर दोन्ही संघाच्या बाजून समप्रमाण आहे. 50-50% हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने. मात्र या षटकामध्ये जर का वडगाव संघाकडून चांगली कामगिरी झाली किंवा 10-15 धावा जर आल्या तर मात्र हा सामना नक्कीच आपल्या बाजूने जो कुशल. मात्र या छेडवरती त्रिफळा छेद बाद होतोय. फलंदाज किरण अतुल माळी यांच्या पहिल्याच छेडवरती विकेट प्राप्त होते. धावसंख्या मात्र या ठिकाणी रोखली जाते. एक विकेट गमावले किरण. आता नवीन फलंदाज किरण. किरण ठोंबळे आता बाद होऊन पॅवेलियन मध्ये परतत बॅक टू पॅवेलियन. आणि आता नवीन आला किरण जाधव आणि साथी फलंदाज दीपेश पाटील
हे आता जोडखळी मैदानामध्ये पाहायला भेटते. 12 चेंडू जो 31 धावांचा समीकरण होता. सापळा लढत होता उत्कर्ष सावळे संघाने. परिस्थितीनुसार गोलंदाजी करतात अतुल माळी. बऱ्याच वर्षे टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत असतात. आणि पहिल्याच चेंडूवरती किरण याला बाद करण्यात येणार यश आलं आहे. अजूनही 11 चेंडूमध्ये गरज असणार आहे ते 31 धावांची. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. अतिशय चांगला क्रिकेट मैदानावरती पाहायला भेटते. प्रेक्षक शांत बसलेत. सर्व बाजूला आपण पाहिजे असेल गार्ड झाडांची या ठिकाणी झाडांची सावली पाहायला मिळते. निसर्गरम्य हा जो मैदान आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळते. अतुल माळी खोलवर टप्प्यात चेंडू होता. हलक्या आता चेंडूला ट्रॅव्हल केलाय. लॉंग अँड रिझर्व मध्ये चेंडू जातोय. दीपेश या ठिकाणी आता स्ट्रायकर एंड वरती जातो. किरण जाधव या फलंदाजानं एका धावाने आपलं खातं उघडं केलंय. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं असेल 12 चेंडू जिथे 31 होता त्याच्यानंतर पहिल्या चेंडू विकेट आली आणि जिथे आता 10 चेंडू मध्ये गरज आहे ती 30 धावांची. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे विजयासाठी. वडगाव संघाला एक आव्हान थोडस आता कठीण होतोय ते वडगाव संघासाठी. दीपेश या वेळेस मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करतो. मिड विकेट मध्ये निशांत माली चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची फेकी अचूक होते. एक धाव मात्र या चेंडूवरती रोखली जात नाहीये. आणि एका धावानं दीपेश या फलंदाजानं आपलं खातं उघडं केलंय. आणि एका धावेच्या 18 धावा धावफलकात 29 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 9 चेंडू 9 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज आहे. दीपेश या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांत माळी यांच्या हातामध्ये सोपं झेल देऊन या षटकामध्ये दुसरा विकेट मिळलाय. अतुल माळी या गोलंदाज आहे. थँक्यू डी जे. 2 विकेट या षटकामध्ये मिळाले. अतुल माळी आहे ना भविष्य नवीन आलेला फलंदाज. स्ट्रायकर एंडला दीपेश या चेंडूवरती मात्र जोरकस फटका. टायमिंग चांगलं पाहायला मिळालंय. आणि उच्च षटकाराची गरज होती या चेंडूवर त्याला उत्तुंग षटकार. हॅलो या षटकाच्या बद्दल मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये आम्हाला विशाल सांगतायत की अजूनही 23 धावायची गरज आहे ती वाडगाव संघाला. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करत आहे गावदेव वाडगाव संघ. धावफलकात आपण बघतोय आतापर्यंत 24 धावा लागलेत. बघा तोच चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये सोपवला. दीपेशने या चेंडूवरती षटकार लागवला. 23 धावांची भाई अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज या षटकारने. आता बराचसा अंतर कमी केलाय. जिथं वाडगाव संघाच्या हौसले थोडेसे बुलंद होतात. 7 चेंडू नक्कीच 7 चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 7 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 23 धावांची. अजून एखादा असं वाटलं मोठा फटका या षटकामध्ये आला तर नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळणार. आता अतुल माळी याची गोलंदाज आपण बघतोय. बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि बरेच असे टेनिस क्रिकेटरने असे सामने पाहिले. आणि ही आठीतटीची लढत दोन्ही संघादरम्यान आपण बघतोय. तो पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे. ज्यावेळेस वाडगाव संघानं प्रथम गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी सावळे संघानं फलंदाजी करत असताना 46 धावांची दमदार सुरुवात करून दिली होती. आणि ज्या 47 धावांचा आता संरक्षण करतोय तो उत्कर्ष सावळे संघ. दीपेश यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळतो. वैयक्तिक 7 या धावसंख्ये फलंदाजी खेळतोय करतात. 7 फलंदाज आपण बघतोय. भावेश अजूनही प्रत्यक्षमध्ये येते नॉन स्ट्राईकसाठी. 17 व्यूहारचनामध्ये थोडासा प्रवीण गाताडे 17 व्यूहारचनामध्ये बदल करतायत. चला भाई आपण शत्ररक्षण लवकर ला. सामन्याला आपण जास्त उशीर करू नका. अजून पुढचे बरेचसे सामने या ठिकाणी खेळायला जायचे आपल्याला. याच्यासाठी नक्कीच आपल्याला वेळ आहे तर वेळेचा दुरुपयोग आपण करू नका.
स्वराय चेंडू या वेळेस कडेकडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला लोंगर क्षेत्रामध्ये प्रशांत यांच्याकडून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता या चेंडूवर बॅकअप चांगला मिळतोय आणि सिंगल मिळते चेके सिंगल्स या चेंडूवरती आणि या सिंगलच्या बरोबरीने आपण बघतोय वडगाव संघाची धावसंख्या जी लागली धावफलकावरती 25 धावा 25 विजयासाठी तर 6 चेंडू आणि 22 धावांची आता गरज असणार आहे तो वडगाव संघाला. 6 चेंडू 22 धावांची गरज आता मोठ्या फटक्याची नित्यांत गरज असणार आहे. चौकार षटकार वाचू शकतात तो वडगाव संघाला. मात्र दिपेश जोपर्यंत विकेटवरती असेल तोपर्यंत मात्र हा सोपा सामना सोपा असेल वडगाव संघासाठी. आणि आता विचार विनिमय करतात उत्कर्ष सावळे संघाचे शेवटचा षटक कुठल्या गोलंदाजाला द्यायचा आणि चांगली गोलंदाजी होऊन हा सामना आपल्या बाजूने नक्कीच जुकवण्याचा प्रयत्न असेल. बघूया. मला असं वाटतं निशांत माळी सध्या या ठिकाणी स्टार्ट घेत आहेत. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आता गरज आहे. शांत क्रिकेट आहे. KKTCच्या माध्यमातून आपण बघतोय खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही टुर्नामेंट पूर्णपणे कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्यामध्ये असे आपण संदेश कंटे असतील, आमचे निखिल बाबर असतील, अरुण पारंगे असतील आणि आमचे कॅमेरामॅन मारुती जांभळे ही चांगल्या या ठिकाणी कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. यांना सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त आपण ही टुर्नामेंट शृंखला आपण बघतोय. व्यासपीठावर आमचे बसलेले राजेश शेठ जांभळे असेल, त्यांच्या समोर रमेश जांभळे. अतिशय त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि चांभारली संघाला नेहमीच त्यांचा सपोर्ट खूप मोठा चांगला पाहायला मिळतोय. आता सुद्धा त्या पाहुण्या कक्षामध्ये बसून त्यांना आपण शुभेच्छा देऊया. विजयासाठी 6 चेंडू आता 22 धावांची गरज आहे. स्ट्राईक करण्यासाठी दिपेश वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय एक षटकारच्या मदतीनं. योगेश बाद झाला असं वाटतोय. योगेश हा मैदानावरती काहीतरी करामत करेल, काहीतरी चांगली फलंदाजी करेल. आणि जिथं 47 धावांचा जो पाठलाग करत असताना या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूला थोडासा बाउन्स केला या चेंडूवरती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये अतुल माळी प्रयत्न चांगला करत होता. मात्र या ठिकाणी चेंडू मात्र त्यांच्या हातातून निसटतोय. या चेंडूवरती जिथं धाव होती ही सिंगल धाव होती, त्या चेंडूला दुसऱ्या धावांचं रूपांतर केलंय आणि 2 धावा मिळतात या चेंडूवरती. आणि या 2 धावेच्या बरोबर समीकरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. 20 धावांची गरज 5 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धाव फरक 20 धावांची असून ही गरज आहे. आता मात्र दोन्ही संघाच्या पाठीराखांच्या हृदयाच्या ठोके वाढवण्याचा सामना रंगतोय. हाय टेन्शनचा हा सामना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत ते निशान. सर एक चेंडू या वेळेस मात्र हेच लागते. चेंडू मात्र हरीश माळी यांच्या हातामध्ये जातो. स्थिरक्षकाच्या भूमी वगैरे धावसंख्या रोखली जाते. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते म्हणजे अर्थातच असून ही गरज येते 20 धावांची. 2 चेंडू संपले. पहिल्या चेंडूची 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, 4 चेंडू आणि 20 धावांची आता गरज आहे वडगाव संघाला. लोअर फुलटात हा चेंडू दिपेश ह्या चेंडूवरती माझा पूर्णपणे चकमा खात आहे. दांडी गोल केले, विकेट गमावलं. विकेटची गरज होती उत्कर्ष सावळे संघाला आणि आता गरज आहे 9 चेंडूमध्ये 20 धावांची. राज्य साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस. राज्य साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस. होतेशरच्या गावा गावात एकच वादा राजू दादा. थँक्यू डी जे. काल प्रवीण दुगाडने या गाण्याबद्दल बरंच काही सांगून गेलं. खरं तो गाणा यांच्यावरती गायलाय आणि जेनी जो गायलाय अतिशय प्रसिद्ध झाला. आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल बरंच प्रसिद्ध झाल्याचं सॉंग आपण पाहतोय. डी जे मास्टर आपल्या गीत शुभेच्छा असतील. चांगली चांगली गीतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं होतं. म्हणजे उल्हास मुंडे जे डीजेचे ऑपरेटिंग करतायत. 3 चेंडूमध्ये आता गरज आहे 20 धावांची. षटकारच मारावं लागतील तरच हा सामन्यामध्ये कंपल्सरी चेसिंग आपण बघतोय. हा स्पर्धेचा नियम आहे. सर एक चेंडू निशांत माळी अतिशय चाणक्य गोलंदाज आहे. हुशार बुद्धिमत्तेने गोलंदाजी करतोय आणि जिथे आता मात्र हा सामना थोडासा कठीण होतोय. गावदेवी वडगाव संघासाठी 2 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. याच्यानंतर एक आपण सामना पाहणार युवा वशुली विरुद्ध उत्क या ठिकाणी उसराई देवलुरी या 2 संघादरम्यान एक चांगला हाय वोल्टेजचा सामना, एक चांगला फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी करत टप्पा अचूक वेगावरती नियंत्रण व्हेरिएशन चांगले करत आहेत ते निशांत वादी त्या आपल्या संघासाठी.
आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल खऱ्याने या क्रिकेटला शिस्त लागली पाहिजे. सामना संपल्यानंतर आपण लाईनअप करून सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर निघायचे, ही स्पर्धाचे नियम आहे. आणि दरवर्षी खऱ्याने या मैदानावरती आपण असेच बरेचसेच काहीतरी वेगळं देण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सावली टीम अतुल भाई आपण लाईनअप करून या. आणि वडगाव संघाला देखील आपल्याला विनंती असणार आहे की आपण हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर निघायचं. आणि या सामन्यामध्ये आपण बघतो हा सामना जिंकला उत्कर्ष सावळ्या संघानं. ज्यावेळेस माझं फलंदाजी करत असताना निशाणनं चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली, ज्यांना दोन धावा देत एक विकेट घेतला. आणि फलंदाजी करत असताना सहा चेंडूमध्ये 11 धावा केल्या. आणि गोलंदाजी करत असताना दोन धावा देत एक विकेट, एक अष्टपैलू कामगिरी, अष्टपैलू परफॉर्मन्स त्यांनी या सामन्यामध्ये दिला आहे. तर निशांत माळी यांची निवड होते. चला वडगावटी योगेश आपण हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. सावले टीमला आपण हस्तांतरण करा. एक चांगली जबरदस्त ही स्पर्धा आपण बघतो. आमचे राजेश जांभळे आणि रमेश जांभळे साहेब या ठिकाणून प्रस्थान करतायत. बराचसाच अनमोल वेळ या शृंखलेसाठी या स्पर्धेसाठी आपण दिलात. अशाच आपण सहकार्य या वेताल क्रिकेटला देत राहा. नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ते या ठिकाणी प्रस्थान करतायत. आणि राजेश जांभळे साहेब यांच्या शुभे असते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निशांत माळी. निशांत माळी आपण स्टेजवरती या. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. देवेश माळी, हॅलो. देवेंद्र माळी सुद्धा या ठिकाणी आलेत. उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सरचे सरचे स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. DJ Sammy Remix.